तर आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडीसाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे मी 2 कप साबुदाणा घेतला आहे। हा मी रात्रभर भिजत ठेवला होता। 7 ते 8 तास जनरली साबुदाणा भिजला की हा असा मऊ आणि सुटसुटीत होतो। बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की साबुदाणा खिचडी चिकट होते किंवा मोकळी होत नाही, तर त्यासाठी ही टिप आहे। साबुदाणा कमीत कमी 7 ते 8 तास भिजत ठेवावं। त्यानंतर इथे मी घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि जिरं आणि आपलं मीठ। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। साधारणतः 3 ते 4 चमचे मी तेल घेतलं आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 चमचा जिरे, त्यानंतर हिरव्या मिरच्या, छान अशा खरपूस तेलामध्ये भाजून झाल्या की मग आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत हा आपला साबुदाणा। हे असं व्यवस्थित सगळं एकत्र आपण करून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण एकत्र असं परतवून घ्यायचंय 2 मिनिटं। तर 2 मिनिटं परतवून झालं की मग हे साधारणतः 5-1 मिनिटं हे आपण वाफेवरती असं शिजवायचं आहे। तर आता आपले 5 मिनिट साधारणतः झालेले आहे, पण बघूयात आता ही साबुदाणा खिचडी एकदम तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम अशी सुटसुटीत साबुदाणा खिचडी आहे, अजिबात चिकटपणा नाही आहे त्याला। मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। तर तुम्हाला हवं असेल तर ह्यावरती तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता किंवा ही अशीच सुद्धा खूप छान लागते। दुधासोबत पण काही लोक खातात किंवा ताक आणि दहीसोबत ही अप्रतिम लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नाहीतर मग उपवासाची चटणी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। उपवासाच्या चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती अपलोड केला आहे, तर तुम्ही नसेल बघितला तर तोही चेक करा तुम्ही। आणि येस, आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।